टिंकाचे लाडू बनवतोय आणि हे लाडू बनवताना ना आपण अजिबात पाकाचा वापर करत नाही आहे, गव्हाचं पीठ नाही वापरत आहोत, बेसन नाही वापरत आहोत, प्युअर डिंकाचे लाडू बनवत आहोत. तर हे बिना पाकाचे डिंकाचे लाडू तुम्ही इथे बघू शकाल. मस्त दिसतात, टेक्स्चर मस्त आलेलं आहे, यामध्ये तुम्हाला भरपूर ड्रायफ्रूट दिसतील. आहा क्या बात आहे, जबरदस्त आणि चवीलाही अप्रतिम लागतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अचूक प्रमाणामध्ये 1 किलोचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय. आणि हे लाडू बनवण्यासाठी आपण पाक अजिबात बनवणार नाही आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवून तयार होतात, कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने. आणि याच अशा मस्त रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी इथे घ्यायचं आहे 200 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं. आता तुम्हाला जर कपचं मेजरमेंट हवं असेल तर कपचं मेजरमेंट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे सगळं ग्रॅमचं मेजरमेंट आहे कारण 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपण बनवतो. सुकं खोबरं मध्यम आचार हलकसा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता इथे हे सुकं किसलेलं खोबरं मस्त असं सोनेरी रंगावर मी भाजून घेतलेलं आहे. आता हे काढूयात एका प्लेटमध्ये. तर त्याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी इथे घेते खसखस. 20 ग्रॅम म्हणजे साधारण ही एक छोटी वाटीचं 20 ग्रॅम परफेक्ट होतात. आणि खसखसही हलकीशी भाजून घेऊयात. आता खसखस हलकीशी सोनेरी रंगावर छान भाजून झाली आहे, ही पण आपण आता प्लेटमध्ये काढूयात. आता याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी घालते तीळ, पांढरे तीळ. आणि तीळही छान खमंग भाजून घेऊयात. तीळही हलकेसे असे सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत, हेही काढूयात प्लेटमध्ये. आता याच पॅनमध्ये आपण सुकामेवा तळून घेणार आहोत. टोटल 200 ग्रॅम साजूक तूप आपण इथे वापरणार आहोत. हे मी मोजूनच घेतलेलं साजूक तूप आहे. यातलं साधारण 1-4 चमचे तूप मी आत्ता घालतीये सुरुवातीला. आणि यामध्ये घालायचं 100 ग्रॅम काजू. आणि मस्त सोनेरी रंगावर काजू तळून घेऊयात. आता इथे काजू बघू शकाल, काजूलाही मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे, हेही काढूयात प्लेटमध्ये. याच तुपामध्ये घालूयात 100 ग्रॅम बदाम. आणि बदामही छान तळून घ्यायचं. बदामही मस्त असे फुललेत, हेही काढूयात. आणि आता घालूयात 100 ग्रॅम वॉलनट. वॉलनटही हलकेसे फ्राय करायचं. तर वॉलनटही मस्त खमंग असे तळून झाले, हेही काढूयात प्लेटमध्ये. आता याच पॅनमध्ये आणखी साजूक तूप मी वाढवतीये. तूप हलकंसं आपण गरम करून घेऊयात. तर ते साजूक तूप छान गरम झालं की इथे मी घालते 50 ग्रॅम डिंक. तर डिंकाची पूड माझ्याकडे तयार होते त्यामुळे मी ही पूडच घालते. तुमच्याकडे पूड नसेल तर तुम्ही डिंकाचे खडे घालून ते तळून घेतले तरी चालेल. आता हा छान असा खमंग परतून घ्यायचा तेला तुपामध्ये. डिंक मस्त फुललाय तुम्ही बघू शकाल. आता हा तळलेला जो डिंक आहे हा डिंकही काढूयात. आता आणखी साजूक तूप घालायचं त्याच तव्यामध्ये. 1-2-3 चमचे साजूक तूप मी ठेवणार आहे 200 ग्रॅममधलं, जर पुन्हा लाडू गळताना मला लागलं तर. बाकी सगळं यामध्ये घालून घेते. आणि यामध्ये मी घालते खारीक पूड. ही दुकानामध्ये ना विकत मिळते, तीच मी घेतलेली आहे. विकत नसेल तुम्हाला आणायची तर मग तुम्ही काय करू शकता, खारीक घ्यायचे, ते त्यातल्या बिया काढायच्या, खारकाचे तुकडे करायचे, तुकडे तळून घ्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे. पण तयार पूड मिळते म्हणून मग मी तयार पूड घेते. आता ही खारीक पुडही छान अशी परतून घ्यायची तुपामध्ये. आता हे छान अशी परतून घेतलेली आहे, भाजून घेतली आहे. आणि आता गॅस बंद करूयात आणि हे सगळे जिन्नस हलकेसे थंड करून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता इथे ना मी पाक बनवणार नाही आहे, मग आपण काय करतो आहे, तर आपण काय करणार आहोत, सगळं एकजीव करणार आहोत फूड प्रोसेसरमध्ये आणि लाडू वळणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करणार आहे ना, मी सगळ्यात आधी सुकामेवा मी काढून घेते आहे. आणि यामध्ये थोडासा हा तळलेला डिंकही घालते आहे.
याचं कारण तुम्हाला मी सांगते पुढे. सगळे जिन्नस थोडे थोडे घालायचे, खोबरं पण घालते. आता सुका मेवा फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतला की याची पेस्ट आधी नाही करायची, आधी फक्त पल्स करून याचे तुकडे करून घेऊयात. फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं आणि माईट बी तुम्हाला एक 3 ते 4 बॅचेसमध्ये हे सगळे जिन्नस थोडे थोडे घेऊन ब्लेंड करावं लागेल. आता इथे तुम्हाला जसं मी सांगितलं की मी आधी सुरुवातीला आहे ना सगळी पेस्ट नाही करणार आहे, कारण आपण यामध्ये ना लाडू वळताना पाक बनवत नाही आहोत, त्यामुळे हे जे सुकामेवा आहे याचं जे ऑइल रिलीज होतं त्यामध्येच लाडूला बाइंडिंग देणार आहोत. त्यामुळे आधी हलकेसे क्रश केलेलं हे जे सुकामेवा आहे हा मी एक मोठा बाऊलभर काढून घेते. हा नंतर आपण पुन्हा मिक्स करणार आहोत जेणेकरून लाडू मध्ये जो क्रंच लागतो सुकामेव्याचा तो मस्त असा क्रंच येईल. त्यामुळे एक मोठा बाऊलभर हे काढून घेते मी सुकामेवा. आणि आता उरलेले सगळे जिन्नस यामध्ये घालूयात. खोबरं, डिंक. आता हे सगळं काढून झालं की इथे आहे 100 ग्रॅम गुळ. हा गुळही मी किसून घेतलेला आहे, हा गुळही यामध्ये घालायचं. आणि आता हे सगळं आपण ना एकजीव करून घेतो आणि ही सेम प्रोसेस मिक्सरमध्येही तुम्ही करू शकता. फूड प्रोसेसरमध्ये 1 स्ट्रोकमध्ये हे सगळी प्रोसेस होते म्हणून मी प्रोसेसर वापरते. तुम्ही बघू शकाल छान हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आणि याला ऑलरेडी ऑइल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात हे खारीक पूड जी आपण तळून घेतली होती आणि ही यामध्ये एकजीव करून घेऊयात. थोडी थोडी टाकायची ॲट अ टाईम आणि फक्त मिक्स करून घेते. खारीक पूड मी पूर्ण यामध्ये ना ब्लेंड करून घेतलेली आहे आणि आता सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे हा जो सुका मेवा आपण बाजूला काढून घेतला होता हा यामध्ये घालून फक्त एक पल्स करून घ्यायचा 4 ते 5 वेळा, म्हणजे तो त्यामध्येच एकजीव होऊन जाईल. नंतर केला एकजीव तरी चालेल पण यामध्ये छान ब्लेंड होऊन जाईल. आता हे सगळं तयार मिश्रण मी काढून घेते एका मोठ्या प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी हे ना छान दिसतंय, बाइंडिंग मस्त आलेलं आहे. आणि फूड प्रोसेसरमध्ये अगदी विनासायासे डिंकाचे लाडू बनवून तयार होतात. फूड प्रोसेसरच हवा असं काही नाही, तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हे स्टेप्स फॉलो करून हे लाडू बनवू शकता. फक्त एक 3 ते 4 बॅचेसमध्ये सेपरेट तुम्हाला हे काम करावं लागेल सगळे जिन्नस घालून. आता याला लाडवाला ऑलरेडी खूप छान बाइंडिंग आहेच, सो मी याचे लाडू बनवून घेते आणि याला आहे ना छान देखणे दिसावेत लाडू म्हणून थोडंसं पिस्त्याचे काप आहेत ते लावते. तुम्ही बघू शकाल छान असं तेल ऑलरेडी याच्यातून रिलीज होतं आहे लाडू बांधताना पण, आणि अगदी विनासायास हे लाडू बांधले जातात, फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. आणि छान असं डिंकाच्या लाडूला जसं टेक्स्चर हवं तसं अचूक टेक्स्चर आलेलं आहे. मस्त चंक्स पण आहेत सुकामेव्याचे. येस, आणि आपला हा लाडू बळून तयार आहे. क्या बात है, मस्त दिसतं. ठेवूयात. आणि हे लाडू बळत असताना जर तुम्हाला वाटलं की याला बाइंडिंग येत नाही तर थोडंसं साजूक तूप तुम्ही यामध्ये घालू शकता आणखी, पण हे असंच इझिली होतं. माझं रादर 50 ग्रॅम साजूक तूप जे मी ठेवलं होतं ते तसंच राहिलं, त्यामुळे जेमतेम 150 ग्रॅमच साजूक तूप मी इथे वापरलं. टिंक लाडू मस्त दिसतात. हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर यामध्ये 25 ते 27 मध्यम आकाराचे डिंकाचे लाडू मस्त बनवून तयार होतात. हे लाडू वळले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. 2 ते 3 महिने हे व्यवस्थित टिकतात, अजिबात खराब होत नाही, कारण आपण सगळे जिन्नस छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. Madhula's recipe.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव।